सोमवारपासून राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। हा निर्णय घेताना राज्य सरकारवर सातत्याने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीने जो आंदोलनाच्या माध्यमातून रेटा उभा केला होता त्यामुळे सरकारला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे। मुळात राज्यातली देशी दारूची दुकानं किंवा इतर दारूची दुकानं सुरू करताना घरपोच दारू मिळेल अशी व्यवस्था सरकारने केली होती, परंतु ज्यावर अनेकांच्या उपजीविका अवलंबून आहेत, एक मोठी अर्थव्यवस्था, या निमित्तानं लहान समूहाचं उपजीविका करण्यासाठी या धार्मिक स्थळांवर अवलंबून असते, त्यांना मात्र सरकारने वंचित ठेवलं होतं आणि त्याविरोधात सातत्याने वंचित बहुजन आघाडीने आंदोलनं केलीत, भूमिका घेतली। आपल्याला आठवत असेल की अकोल्यातील राजराजेश्वर मंदिर हे सगळ्यात आधी बाळासाहेब आंबेडकरांनी खुलं केलं, त्यानंतर राज्यभरात ज्याचा प्रचंड गाजावाजा झाला ते पंढरपूरचं विठ्ठल मंदिराचं आंदोलन सुद्धा बाळासाहेबांनी यशस्वी केलं। सरकारचा विरोध असताना सुद्धा विश्व वारकरी सेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जाऊन थेट विठुरायाला साकडे घातले, ते मंदिर उघडे केले। सरकारने 8 दिवस आम्ही एसओपी तयार करून मंदिर उघडण्याचा किंवा धार्मिक स्थळ उघडण्याचा निर्णय घेऊ असं जाहीर केलं होतं, परंतु सरकारने तो शब्द फिरवला आणि त्यामुळे सातत्याने वंचित बहुजन आघाडी या बाबीकडे सरकारचं लक्ष वेधत होती की धार्मिक स्थळं जी बंद करण्यात आलेली आहेत त्याला कुठलंही शास्त्रीय कारण नाही आणि म्हणून हा जनरेटा आणि वंचित बहुजन आघाडीचे सातत्याने आजवरची झालेली आंदोलनं यामुळे सरकारला अखेर नमतं घ्यावं लागलं आणि त्यांनी सोमवारपासून धार्मिक स्थळं उघडी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। हा वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाचं विजय आहे।